शेवटी प्रश्नपत्रिका सन 2021 मध्ये आलेला प्रश्न आपण अभ्यासूया. प्रश्न असा होता, समसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. यासाठी पहिले पद होतं ए डी जे, दुसरे पद होतं बी एफ एम, तिसरे पद आहे सी आय ओ आणि चौथे पद आपल्याला ओळखायचे आहे. यासाठी पर्याय दिलेले होते. पहिला पर्याय होता डी के आर, दुसरा पर्याय होता ई एल आर आणि तिसरा पर्याय होता डी के क्यू आणि चौथा पर्याय होता डी जे पी. आता आपण अक्षरमालेचं निरीक्षण करूया. यासाठी पाहूया ए हे एक क्रमांकाला अक्षर आहे, डी हे चार क्रमांकाला अक्षर आहे आणि जे हे दहाव्या क्रमांकाला अक्षर आहे. जर आपण दुसऱ्या पदाचा अभ्यास केला तर पहिल्या पदाच्या अक्षर अंकामध्ये एक मिळवला तर दुसऱ्या क्रमांकाचा अक्षर मिळतो. डी हे अक्षर दोन चार क्रमांकाला आहे, त्यामध्ये दोन अंक हा मिळवला तर सहाव्या क्रमांकाचा अक्षर एफ आलेला आहे. जे हे अक्षर दहाव्या क्रमांकाला आहे, त्यामध्ये तीन मिळवले तर तेराव्या क्रमांकाचा अक्षर एम आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या पदापासून एक दोन आणि तीन क्रमांक मिळवत गेल्यानंतर दुसऱ्या पदातील अक्षर आलेले आहे. याच पद्धतीने तिसरे पद आपण पाहूया. तिसरे पद आहे सी, हे तिसऱ्या क्रमांकाला आहे. आय हे अक्षर नवव्या क्रमांकाला आहे आणि ओ हे अक्षर पंधराव्या क्रमांकाला आहे. जर आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या पदाप्रमाणे पाहिलं तर सी अक्षर तिसऱ्या क्रमांकाला आहे, म्हणजेच त्यामध्ये एक हा अंक जर मिळवला तर चौथ्या क्रमांकावरील अक्षर डी हे मिळतं. आय हे अक्षर नवव्या क्रमांकाला आहे, त्यामध्ये जर दोन हा अंक मिळवला तर अकराव्या क्रमांकावरील अक्षर के हे मिळतं. ओ हे अक्षर पंधराव्या क्रमांकाला आहे, या अंकामध्ये तीन मिळवले तर अठराव्या क्रमांकावरील अक्षर आर हे मिळतं. म्हणजेच आपल्याला पर्याय क्रमांक एक हे उत्तर मिळेल, डी के आर.